राज्य शासनाच्या वतीनं स्वच्छता ही सेवा ही मोहीम सुरू केल्यानंतर ठाणे महापालिकेनंही के मुक्तीचा वळसा घेतला आहे त्यानुसार पालिकेमार्फत शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक बॉटल क्रशर यंत्र उभारण्यात येत आहेत शहरामध्ये पाच ठिकाणी या मशीन्स ठेवण्यात येणार असून एक यंत्र ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर उभारण्यात आलं आहे या यंत्रामध्ये जमा होणाऱ्या बॉटलच्या सुऱ्याचं संकलन स्त्रीमुक्ती संघटना या कचरावेचक महिलांच्या संस्थेद्वारे केलं जाणार आहे प्लास्टिक मुक्तीच्या दिशेनं शहराची वाटचाल सुरू असल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं प्लास्टिक बंदीचा निर्णय शासनानं जाहीर केला असून या बंदीच्या अनुषंगानं ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं नियमित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते त्यामुळे काही प्रमाणात प्लास्टिकचा वापर कमी झाला असला तरी सर्वच प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी आलेली नाही त्यामुळे प्लास्टिकचा कचरा हा शहरात निर्माण होतोच आहे या प्लास्टिक कचऱ्याची शस्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेनं विविध प्रकल्प कार्यान्वित केलेत याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये पाच सार्वजनिक ठिकाणांवर प्लास्टिक बॉटल क्रशर यंत्र उभारण्यात येत आहे ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर एक यंत्र उभारण्यात आले या यंत्रामध्ये नागरिकांनी प्लास्टिकची रिकामी बाटली टाकल्यानंतर बाटलीचा चुरा होणार आहे प्लास्टिकचा चुरा स्त्रीमुक्ती संघटना या कचरावेचक महिलांच्या संस्थेद्वारे संकलन करून त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे मान्यताप्राप्त प्लास्टिक रिसायकल संस्थापनेकडे पुनर्चक्रीकरणाकरता जमा करण्यात येणार आहे यंत्रामध्ये प्लास्टिक बॉटल टाकणाऱ्या नागरिकाला प्रोत्साहनपर सवलतीचं सा कूपन या यंत्रातून प्राप्त होईल ठाणे शहरातील ठाणे स्टेशन परिसर तलावपाळी आनंद सिनेमासमोर घंटाळी बी के बिन या सार्वजनिक ठिकाणांवर मेसर्स कन्सेप्ट बिझनेस प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेद्वारे सेंटर उभारण्यात येत आहेत नागरिकांनी प्लास्टिक बाटल्यांचा कचरा इतरत्र न टाकता या यंत्रात टाकून प्लास्टिक कचरा निर्मूलनाच्या या मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे